मल्हार टीव्ही सादर करत आहे माझा प्रभाग माझा अजेंडा। पनवेल महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी, 20 प्रभाग, 78 वार्ड आणि शेकडो इच्छुक, विविध प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या कामगिरीचा लेखाजोखा अर्थात माझा प्रभाग माझा अजेंडा फक्त मल्हार टीव्हीवर। मल्हार टीव्हीच्या दर्शकांना नमस्कार, मी बाबूराव खेडेकर आपल्यासोबत घेऊन आलो माझा प्रभाग माझा अजेंडा हा विशेष कार्यक्रम। आपल्याला माहितीच आहे पनवेल महानगरपालिकेची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे। या पनवेल महापालिकेच्या प्रथम निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून अनेक रणधुरंदर यामध्ये सामील होत आहेत। प्रभाग क्रमांक 17 आपण आता आलो तर प्रभाग क्रमांक 17 उमेदवार कोण असतील, त्यांचा या प्रभागासाठीचा अजेंडा काय असेल तो आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आता माझ्या डाव्या बाजूला पांटिया स्कूल आहे, अत्यंत ऐतिहासिक अशा स्वरूपाचं हे स्कूल आहे। हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिकलेले आहेत या प्रभागातील। या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला सिटी शाळा आहे, तिथेही अशा स्वरूपाचं हे नामांकित अशा स्वरूपाची शाळा आहे। आपण आता उभे आहोत प्रभाग क्रमांक 17 भाजप RBI महायुतीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या समोर, इथं नुकतंच उद्घाटन झालेलं आहे। हा जो सगळा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 17, या प्रभाग क्रमांक 17 जवळपास 28,000 मतदार आहेत। या 28,000 मतदारांपैकी पुरुष मतदार 15,000 जवळपास आहेत तर स्त्री मतदार हे 13,000 जवळपास असतील। तर हे सर्व मतदार यांचा कल काय असेल आणि या त्यांचे उमेदवार कोण असतील, त्यांच्या उमेदवारांचा या प्रभागासाठीचा अजेंडा काय असेल हा आपण येथील उमेदवारांच्याकडून जाणून घेणार आहोत। माझा प्रभाग माझा अजेंडा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आता भेटणार आहोत प्रभाग क्रमांक 17 भाजपच्या उमेदवारांना। तर माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट मनोज भुजबळ, जे की तालुक्याच्या वकील संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर आहेत महिला उमेदवार आहेत सुशीला घरत, त्यांची सामाजिक कार्यकर्ते आहेत, महिला सबलीकरणामध्ये त्यांचं खूप चांगलं काम आहे। त्याचबरोबर आहेत प्रकाश बेणेदार, माजी नगरसेवक आहेत पनवेल नगरपालिकेचे, आणि प्रकाश बेणेदार साहेबांना पनवेलच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील लोक ओळखतात, कारण अनुसूचित जाती मोर्चाची संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून पक्षाने त्यांच्याकडे दिलेली आहे। तर आपण जाणून घेणार आहोत की या प्रभागासाठी त्यांचा अजेंडा काय आहे। तर माझा पहिला प्रश्न असेल अर्थातच प्रकाशजी बेणेदार यांना, नंतर सर आपण 8 या प्रभागामध्ये नगरसेवक राहिलेला आहात, पनवेल नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आपला अनुभव कसा राहिला आणि आपण कशा पद्धतीने कामं केलेली आहेत? गेल्या 2 मी पनवेल नगरपरिषदेचा नगरसेवक आहे भारतीय जनता पक्षाचा, आणि याच्यामध्ये काम करत असताना मला आनंद आहे की गेल्या 5 भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता या पनवेल नगर परिषदेवर आहे, आणि त्याच्या नगराध्यक्ष म्हणून चारुशीला घरत या 5 सतत नगराध्यक्ष होत्या, आणि त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून आणि माननीय आमदार साहेब प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरामध्ये चांगल्या पद्धतीची कामं झालेली आहेत। मग गटाराची कामं असतील, रस्त्याची असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वळून असेल, आद्यक्रांतीवर वासुदेव बळवंत फडके असेल, मुलींचं वसतिगृह असेल, अल्पसंख्याक मुलींचं हॉस्टेल असेल, अशा नानाविध प्रकारची कामं या पनवेल शहरामध्ये झालेली आहेत। आणि आज लोकांना समाधान आहे की पनवेल शहराचा विकास जर कोण करत असेल तर ते भारतीय जनता पक्ष करेल, माननीय आमदार आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब करतील, असा विश्वास पनवेलच्या नागरिकांना या ठिकाणी वाटतो आहे आणि आम्ही समाधानी आहोत की आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत आहोत। बिणेदार साहेब, मी असं बघितलं पनवेल नगर परिषदेचे जे आपण उल्लेख केला की बाबासाहेब आंबेडकर भवन आहे, या भवनामध्ये बौद्ध समाजाच्या जितक्या काही संघटना आहेत या सगळ्या संघटनांना एकत्र करून आपण ज्या पद्धतीनं समाजाची एक चळवळ उभी केली होती हे आपल्याला जमतं कसं, म्हणजे काय समाजाचं आपल्याप्रती असलेलं जे प्रेम आहे, तर हे याबाबत तुम्ही जरा आम्हाला सविस्तर नाही। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल शहरामध्ये व्हावं ही तमाम बहुजन समाजाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची होती, आणि त्यामुळे ही मागणी पूर्णत्वास न्यावी म्हणून त्यावेळेला 2008 ज्यावेळेला आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब नगराध्यक्ष पदावरून दूर झाले आणि किंबहुना त्यांना दूर केलं गेलं, त्यावेळेला राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष त्यावेळेला विराजमान होते, आणि त्यावेळेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरी करण्यासंदर्भात बैठक पनवेलच्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आयोजित केलेली होती, आणि मी त्यावेळेला बांधकाम सभापती म्हणून कार्यरत होतो। तरी त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं त्या मीटिंगमध्ये की जर जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं काम प्रत्यक्ष चालू होत नाही तोपर्यंत ती मीटिंग होऊ देणार नाही, आणि ती मीटिंग त्यावेळेला बरखास्त करावी लागली ही वस्तुस्थिती आहे। पनवेल
तालुक्यामध्ये शहरामध्ये बहुजन समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांची अस्मिता प्रत्येकाच्या मनामध्ये जोडली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं. मी नगरसेवक असून देखील मी बांधकाम सभापती असून देखील त्या ठिकाणी आंदोलनं केली आणि त्याच्यामुळे पनवेल तालुक्यातील ज्या प्रमुख धार्मिक संघटना आहेत म्हणजे भारतीय बौद्ध महासभा आहे, बौद्धजन पंचायत समिती आहे, बौद्ध धम्म प्रचार प्रसार समिती आहे आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ, या चार धार्मिक प्रमुख संघटना पनवेल तालुक्यामध्ये आणि पनवेल शहरामध्ये कार्यरत आहेत. याच्यासाठी एकत्रित आम्ही जमा झालो आणि एक लढा एक विचाराने त्या ठिकाणी तयार केला. प्रत्येक संघटनेचं काम वेगवेगळ्या माध्यमातून चालतो, परंतु या सगळ्या एकत्र संघटना बांधून आम्ही त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन तालुका पनवेल या नावाने त्या ठिकाणी संस्था चालू केली आणि मला सांगायला अभिमान वाटेल, आनंद वाटेल की सगळ्या धार्मिक संघटनेने माझ्यावर विश्वास दाखवून त्या संस्थेचं मला अध्यक्षपद दिलं. गेल्या 4 वर्षापासून मी या पनवेल तालुक्याचं अध्यक्षपद सगळ्या धार्मिक संघटनेचं भूषवतो आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे आणि या माध्यमातून त्या ठिकाणी पनवेल शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारणीच्या दृष्टिकोनातून हातभार लावला, मदत झाली, सहकार्य सगळ्या धार्मिक संघटनांचं झालं. मला या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं की यासाठी माननीय लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब यांचं लाभलेलं मार्गदर्शन, माननीय आमदार प्रशांतदा ठाकूरसाहेब यांची असलेली मानसिकता की पनवेल शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन व्हावं, सत्ता कोणाचीही जरी असली तरी ती त्या समाजाच्या घटकासाठीची उन्नती करण्याच्या दृष्टिकोनातून मानसिकता असणं आवश्यक आहे आणि ही मानसिकता माननीय रामशेठ ठाकूरसाहेब, माननीय आमदार प्रशांतदा ठाकूरसाहेब यांची असल्यामुळे पनवेल शहरामध्ये तातडीनं 20 वर्षापासूनचा भिजत असलेला प्रश्न गेल्या 5 वर्षामध्ये तातडीनं सोडवण्यात आला. आम्ही त्यांचे समाज म्हणून बांधव म्हणून अत्यंत ऋणी आहोत की हा प्रश्न त्यांनी तातडीनं सोडवला. आज त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये 350 विद्यार्थी अभ्यास करत आहेत, UPSC चा अभ्यास करत आहेत, MPSC चा अभ्यास करत आहेत आणि तत्सम स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. आज त्या ठिकाणी पनवेल शहरातील पनवेल तालुक्यातील एवढी लोकं त्या विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यासाला येतात की त्यांची बसण्याची गैरसोय होते, कारण की 300 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी असलेल्या त्या जागेमध्ये आज 350 विद्यार्थी येतात. विशेष करून गेल्या वर्षीच्या 125व्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने त्या ठिकाणी 18 तास अभ्यासिका वर्ग नगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात आला आणि त्याचं श्रेय त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे असलेले सत्ताधारी असलेले चारुशीला गरत मॅडम असतील, त्याबरोबर उपनगराध्यक्ष असतील आणि सगळे आमची टीम असतील आणि माननीय आमदार प्रशांतदा ठाकूरसाहेब असतील. यांना जातं आहे की 18 तास रात्री 12 वाजता चालू केला अभ्यास, तो दुसऱ्या सकाळी 12 वाजता चालू केला, तो रात्री 12 वाजता संपला आणि रात्री 12 वाजता विशेष करून त्या ठिकाणी माननीय आमदार साहेब गेले आणि समारोप झाला. ही ख्याती आहे माननीय आमदार प्रशांतदा ठाकूरसाहेबांची. त्याच्यामुळे आम्हाला पनवेल नगरपालिकेमध्ये काम करताना अत्यंत आनंद वाटतो आहे, समाधान मिळतो आहे की ज्या भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही काम करतो आहे त्यांचं नेतृत्व माननीय रामशेठ ठाकूरसाहेब आहेत, माननीय आमदार प्रशांतदा ठाकूरसाहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्हाला सार्थ अभिमान आणि आनंद वाटतो. निश्चितच, तर प्रकाशजी बिणेदार यांच्याबद्दल आणि यांच्याकडून आपण या प्रभागाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर मी आता आपले दुसरे उमेदवार आहेत ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्याकडे येतो आहे. तर भुजबळ साहेब, आपण स्वतः वकील आहात आणि उत्कर्ष नावाची आपली एक सामाजिक संस्था आहे ज्याच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहात. राजकीय क्षेत्रामध्ये आपण पूर्वीपासून होतात, पण निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये आपण पहिल्यांदाच उडी घेतलेली आहे, तर याबाबत आपण थोडीशी माहिती. नाही, राजकीय क्षेत्रात मी मला तसं जास्त वारसा म्हणजे आमचे बंधू सुभाष भुजबळ यांच्याकडून मिळाले. ते साधारण 20 वर्ष आमच्या पोदी विभागाचं सेक्टर 15-16 15A याचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे, अतिशय चांगल्या प्रकारे नेतृत्व केलं आहे, त्यामुळे बाळकडू आम्हाला सुभाष भुजबळ यांच्याकडून, उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ यांच्याकडून मिळालेले आहे. हे काम करत असताना आता आम्ही लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आता मी या राजकारणात उतरलेलं आहे. या ठाकूर फॅमिलीचं एकच उद्देश, 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, आणि तेच उद्दिष्ट ठेवून मीसुद्धा उतरलेलं आहे. ह्या याच्यात काम करत असताना उत्कर्ष सांस्कृतिक कलाक्रिया मंडळातर्फे आज 3 वर्ष ज्यावेळेस मी ठरवलं की बाबा आता आपल्याला थोडं राजकारणाकडे वळायचं, त्यावेळेस उत्कर्ष सांस्कृतिक कलाक्रिया मंडळ या संस्थेमार्फत बरीचशी कामं केली. कामं असे की मग तो गोरगरीब असो, श्रीमंत असो, बंगल्यावाला असो, फ्लॅटवाला असो का झोपडीवाला असो, यांना सगळ्यांना जी सर्टिफिकेट्स लागतील, म्हणजे तहसीलदार कचेरी असो, महानगरपालिका असो, नगरपालिका असो, प्रांत ऑफिस असो, यांच्याकडून जी लागणारे डोमेन्स असेल, नंतर शाळेचे वेगवेगळ्या प्रकारचे शाळेसाठी लागणारे दाखले, जन्म मृत्यू दाखला, रेशनिंग कार्डाची कामं असतील काही, ती ही विना
कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता करत आलेले या संस्थेमार्फतने. त्याचप्रमाणे याच्या ॲम्ब्युलन्स सेवा, मोफत ॲम्ब्युलन्स सेवा ठेवलेली आहे की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रक्कम घेतली जात नाही, पैसे घेतले जात नाही. मेडिकल कॅम्प घेतला जातो. त्यानंतर आत्ता जस्ट आम्ही एक याचा रोजगार मेळावा केला. आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा एक आदर्श की जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करावी, रोजगार तरुणांना रोजगार मिळून द्यावा, एक खारीचा वाटा म्हणून आम्ही एक रोजगार मेळावा घेतला आणि त्यामध्ये 1280 विद्यार्थी तरुणी सहभागी झाले. त्यातल्या 583 तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. खूप समाधान वाटलं की अशा या हे कामं करत असताना नेहमी समाजाची बांधिलकी राहून आम्ही नेहमी काम करत आलेलो आणि करत राहू. यापुढे सुद्धा आयुष्यभर हा सामाजिक वसा आम्ही सोडणार नाही. एकच आम्ही या उद्देश घेऊन आलेलो या ह्याच्यामध्ये की कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट नको, कमिशन नको. आमचं काम राहील केवळ लोकांची सेवा. लोकांची सेवा हीच आमचं मिशन राहील. एवढं माझं आहे. भुजबळ साहेब, आपण पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि आपण जे बोगस म्हणण्यापेक्षा आपण ज्याला म्हणू सदोष मतदार याद्या ज्या आहेत, या सदोष मतदार याद्यांच्या विरुद्धात आपण बंड पुकारलं. त्या संदर्भातली एक याचिका आपण उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे. तर याच्यावरून सुद्धा विरोधक काही प्रचार करायला लागले, तर त्याबाबत आपण काय सांगू साहेब? सांगण्याची गोष्ट, सर्व सुशिक्षित आहात. यातला बऱ्याचसा मतदार हा सुशिक्षित आहे आणि स्लम एरियामध्ये किंवा वसाहतीमध्ये राहणारा मतदारसुद्धा सुशिक्षित आहेत. केवळ पर्याय नसल्यामुळे बिचारांना वसाहतीमध्ये राहावं लागत आहे. आम्ही हा जो कोर्टाचा किंवा न्यायालयाचा मार्ग पत्करला त्याला वेगळेवेगळे पर्याय आहेत. ज्यावेळेस आपण इलेक्शन कमिशनचा जर त्यांचा हे बघितला तर त्यांचे नियम, त्यांच्या अटी या पद्धतीने जो पहिला माझा हरकत होती की वार्ड रचना चुकीच्या पडलेल्या आहेत. म्हणून रेल्वे मार्ग फार मोठा मध्ये असला, कोकण रेल्वे आणखी 2 वर्षानंतर ज्यावेळेस कोकण रेल्वे प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात हे चालू होईल त्यावेळेस हा रेल्वे मार्ग पास करणं खूप अवघड होतं. त्यासाठी जाण्यासाठी माथेरान रोड जो म्हणतो आपण, नवीन पनवेलचा HDFCचा ब्रिज, हा एकच ब्रिज जेथे नेहमी सर्कल बंद असतं, ओदीवरचा एक फाटक आहे तो सतत 24 तास पहिले की 18 तास बंद असतो. अशा परिस्थितीत प्रभाग 17 जोडणारा एकही मार्ग अंतर्गत मार्ग नाही. जर वस्तुस्थिती बघितल्यानंतर विरोधकांना स्वतः कामं काय करायची नाही, दुसऱ्याने केलेलं काम काय हे समजून घ्यायचं नाही. केवळ मला वाटतं आता ज्या विरोधकांनी, मी नाव घेत नाही कारण तेवढं मोठे पण नाही, ते 20 वर्ष इथं या प्रभागाचं नेतृत्व केलं, कदाचित ग्रॅज्युएट सांगतात किंवा काही इंजिनियर सांगतात पण त्यांना इंग्रजी समजत नाही. कारण त्या जे काय अपील केलेलं आहे, आम्ही जे काय अर्ज केलेले आहे त्यांना मराठी किती समजतं माहीत नाही, पण इंग्रजीत समजत नसेल की त्यात आम्ही काय ॲप्लिकेशन केलं, आमचं पिटिशन काय होतं. आमचं पिटिशन एवढंच होतं की निवडणूक आयोगाच्या नॉर्म्सप्रमाणे भौगोलिक सलगता असावी, जेणेकरून सेक्टर 12 निघाल्यानंतर सेक्टर 16 गेलं तर एक भौगोलिक सलगता होईल. भौगोलिक सलगता म्हणजे आलं त्यामध्ये रोड, रस्ते, रोड, पाणी, ड्रेनेज, त्यानंतर स्मशान, बाजारात, शाळा, कॉलेज, मैदानं, हे जे प्रकाराचा एका विभागातला सगळे ते लोकं वापरू शकतील. म्हणजे सेक्टर 12 सेक्टर 16 जे मधला लोकं आहेत हे वापरू शकतील. हा प्रभाग आहे, हा पूर्वेकडचा एक प्रभाग, कारण पश्चिमेकडचा म्हटल्यानंतर आता या पूर्वेकडच्या प्रभागात पंचशील नगर हा तर वसाहत आहेत. त्याचप्रमाणे यापूर्वी आमचे ज्यावेळेस सुभाष भुजबळ नगरचं 20 वर्ष भाऊ होते, तर पंचशील नगर वसाहत, मालदक्का वसाहत हे या कुटुंबाचे एक भुजबळ कुटुंबीय म्हणून या 2 वसाहती झालेल्या आहेत. तिथे बघाल तर म्हणजे आम्हाला वसाहती हा आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. वसाहती नको, भुजबळांना वसाहती नको किंवा विरोधकांना वसाहती नको असा बालिश जो एक प्रकार चालू केलेला आहे. अतिशय स्वतः काही कामं करायची नाही, स्वतःला कायद्याचं नॉलेज नाही. हे कायद्याचा भक्त म्हणून माझी जबाबदारी निश्चित होती की पूर्वेकडचं आणि पश्चिमेकडचं वाढ, त्यामध्ये मग काळुंद्रा तक्का बी सर्व असेल आणि तोच शिष्टांचा, त्यामध्ये केवळ वसाहतीच नाही तर त्यामध्ये बऱ्याचशा बिल्डिंगसुद्धा आहेत. की त्या लोकांना आजची परिस्थिती बघितली तर वसाहतींमध्ये जो पश्चिमेकडचा भाग आहे तिथे जवळजवळ 5,500-6,000 मतदार आहेत, तिथेसुद्धा हे विरोधक जे नाकाने कांदे सोलतो म्हणतो आपण, त्यांनी कुठल्याही प्रकार स्वतः उमेदवार दिला का तिथला? नाही. आज आम्ही जो आहोत, आम्हीसुद्धा BJP जो, आम्ही सर्व पूर्व विभागातले उमेदवार आहोत, विरोधकांचेसुद्धा पूर्व विभागातले सदस्य आहेत. मग पश्चिमेकडच्या विभागात त्यांचा एकतरी सदस्य एवढं जर हे मोठ्या ह्याने बोलत आहेत किंवा अतिशय म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न की त्यांच्या झोपडपट्टीवासियांबद्दलचं जे आव म्हणतात ते आम्हाला खूप प्रेम आहे. त्यांनी त्यांचा उमेदवार का दिला नाही तिथे,
जर का आज आम्ही इकडून आलो आम्ही निश्चितच आमच्या चौघांजवळ मी आहे प्रकाश बिनेदार साहेब सुशला घरत आहेत आणखी एक उमेदवार महिला असेल आमचं पॅनल निश्चितच निवडून येते निवडून आल्यातच जमाय फक्त शिक्कामोर्तब 26 तारखेला व्हायचं आहे एवढं निश्चित परंतु ज्यावेळेस हा प्रभाग निवडून येईल त्यावेळेस त्या लोकांना म्हणजे पलीकडच्या वसाहतीतल्या लोकांना आम्हाला भेटण्यासाठी 50 रुपयाची रिक्षा कोण येणं आहे आणि साहजिकच ही गरीब परिस्थितीत राहणाऱ्या लोकांना खड्ड्यात पडू नये खड्ड्यात जायला लागू नये हा केवळ आमचा चांगला हेतू की त्या लोकांना प्रतिनिधित्व करताना त्यांना स्वतंत्र मिळालं असं प्रतिनिधित्व त्यांना त्यांचे जे काय गाराणी मांडायचं त्यांचा तिथला लोकल प्रतिनिधीला मांडता आला असं हा चांगला हेतू आहे परंतु ह्या विरोधकांना केवळ चांगल्यामध्ये घाणेरडंच शोधायचं चांगलं काहीच करायचं ना आयुष्यभर काय केलं नाही आमदार साहेबांबद्दल एवढं चांगली चांगली कामं समाजाची केलेली आहेत आज तालुक्याचे जिल्ह्याचं सुंदर प्रकारे काम चालू असताना केवळ यांना आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करणं यांनी कितीही चुकीचं फसवण्याचा प्रयत्न केला तरी यांच्या कुठल्याही चुकीच्या गोष्टीला प्रजा किंवा मतदार कुठल्याही प्रकारची भीक घालणार एवढी निश्चितच आहे आणि या पराभव त्यांना आता दिसायला लागल्यानंतर एक वाचा की काही सुचतच नाही आता काय तर काहीतरी नाव वाटवायची पद्धतीचा असं त्यांनी प्रचार चालवलेला आहे आणि यात कितीही त्यांनी केलं तरी आज बघितलं तर कालच जवळजवळ 35 ते 40 युवक हे शिवाजीनगर वसाहतीमधून आज भारतीय जनता पक्षाला हे मोठे आमचे प्रशांत ठाकूर रामचेटजी ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेले आहेत आणि साहजिकच आम्ही प्रशांत ठाकूर आणि रामचेट ठाकूर यांचे धंदे समर्थक आहोत आम्ही त्यांचे शिलेदार आहोत आणि निश्चितच जर का साहेबांची जी जी कामं असतील जी का हे राहिलेलं असेल समाजाची उत्तराई करायची असेल ती आम्ही निश्चित एक नगरसंघ निवडून आल्यानंतर करणार आणि या विरोधकांना कुठल्याही प्रकारचं भांडवल राहिलेलं नाही म्हणून काहीतरी वाचाळपणा किंवा बालिश जे बालक म्हणतो ना आपण एखादा त्या पद्धतीने बालकासारखं बडबड चालू केलेली आहे कारण आता यांचं भानाव डोकं राहिलेलं नाही आणखी 15 दिवसानंतर कदाचित हे ॲडमिट व्हायची यांची वेळ येणार आहे किंवा याने झोपणार प्रचार पण नको आता प्रचार करूनसुद्धा मग सांगता दिलेल किंवा मी प्रचार केला नाही तेव्हा पडलो आणि हीच परिस्थिती करणार निश्चितच चांगलेच जोडीदार माझ्यासोबत साहेबांनी दिलेले आहेत प्रकारचे विनेदार साहेब आणि सुशीलाताई घरात अत्यंत पोट तिडकीनं बिनेदार साहेब असतील की भुजबळ साहेब असतील अत्यंत पोट तिडकीनं या ठिकाणी अनेक मुद्दे मांडत आहेत तर या प्रभागाचा जो काही अजेंडा असेल तो आपण जाणून घेणार आहोत आपले तिसरे उमेदवार आहेत सुशीला घरत मॅडम आपण त्यांच्याकडे जातो महिला सबलीकरणामध्ये अत्यंत चांगलं काम केलं त्या अगोदर समाजसेवेमध्ये आपलं खूप मोठं नाव आहे तर या ठिकाणी नगरसेवकपदासाठी आपण ज्यावेळेला निवडणूक लढवता त्यावेळेला महिलांसाठीचा आपला अजेंडा काय प्रभाग क्रमांक 17 मला रामचंद्र ठाकूर साहेब आणि प्रशांतका ठाकूर साहेब जी उमेदवारी दिलेली आहे ती उमेदवारी या प्रभागातील विकास कामांच्या आधारावर दिली आहे त्यांनी स्वतः इथं प्रत्येक वेळेला हजेरी लावून आमच्या कामाचं कौतुक केलेलं आहे महिला प्रियदर्शनी महिला मंडळ आणि शांतादेवी रोज बाजार मंडळ असे 2 मंडळांनी स्थापन केलेले आहे या मंडळांच्या अंतर्गत तिथे 15 बचत गटांनी स्थापन केलेले आहेत आज 20 वर्ष ह्या बचत गटांचं काम आम्ही सतत चालू ठेवलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत आम्ही जनशिक्षण संस्था च्या मार्फत इथे ह्या महिलांसाठी मोफत व्यावसायिक शिबिरं राबवलेली आहेत त्याच्यामध्ये शिवंत कला असेल किंवा रांगोळी असे किंवा ब्युटी पार्लरचे असतील असे अनेक व्यावसायिक प्रकल्प इथं राबवलेले आहेत आम्ही आणि इथे ह्या महिलांचे जे काम आहे त्या कामांमध्ये महिला उत्स्फूर्तपणे भाग घेत आहेत त्यांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून जवळजवळ 300 महिला इथं आमच्या इथं या संघटनामार्फत काम करत आहे तुम्हाला इथं प्रत्यक्ष दिसत नसले तरी आत्ता ह्या उद्घाटनाच्या वेळी जेवढ्या महिलांची संख्या तुम्हाला दिसली त्या महिला प्रशांतदा आणि रामचंद्र ठाकूर साहेब यांच्या प्रेमाखातर आलेल्या होत्या आणि तिथली कामं आपल्या महिला मंडळांतर्गत ते कामांच्या याच्यामुळेच ते आलेल्या होत्या आणि त्यांना माहिती आहे महिलांना का आपला विकास महिलांचा विकास हा प्रशांतदा आणि रामचंद्र ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच होणार आहे त्याच्यामुळं आम्ही इथे महिलांसाठी आज महिला प्रत्येक घरोघरी त्यांच्याकडे मशीनी आणून दिलेल्या आहेत
त्या आपापला रोजगार करत आहेत आणि आपला उदरनिर्वाह करत आहेत आणि बचत गटात तरी आपलं जे योगदान आहे म्हणजे ती मासिक वर्गणी असेल ते वाढवत चालले आहेत. 100 पासून आता 500 पर्यंत आलेले आहेत वर्गणीचं. याच्यानंतर BC मंडळ पण आहेत, ते 2000-2000 BC मंडळ आहे. असं आपले स्वतःच आमच्या ह्या बचत गटांमध्ये आणि मंडळांमध्ये तर सामील होत आहे. आम्हाला उलट आता जागा नाही एवढे आता त्यांचं इकडे येणं चालू आहे आणि ह्या बचत गटांच्या मार्फत आम्ही महिला सबलीकरणासाठी त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी पुढेही भरपूर कामं करणार आहोत आणि ह्या महिलांचा विश्वास फक्त रामशेठ ठाकूर साहेब आणि प्रशांतता ठाकूर यांच्यावर असल्यामुळं त्यांचा ओढा आमच्या प्रभाग क्रमांक 17 जास्त आहे. रामशेठ ठाकूर साहेबांनी सुद्धा ह्या सगळ्या महिलांचं कौतुक केलेलं आहे. आमच्या 6-8 महिला बचत गटांना नगरपालिकेतर्फे उत्कृष्ट बचत गट म्हणून प्रशांतदा ठाकूर यांच्या हस्ते सर्टिफिकेट दिलेले आहेत. त्यांचा कौतुक झालेलं आहे आणि महिला मंडळांना सुद्धा त्याच्यातून कर्तृत्ववान महिला म्हणून त्यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे, त्यांना पदकं मिळाली आहेत. असे अनेक उपक्रम ह्या मार्फत राबवले जातात. आज 20 वर्ष अस्मिता कला क्रीडा मंडळ आमच्या इथं आहे. अस्मिता कला क्रीडा मंडळाच्या मार्फत मोफत वाचनालय इथं 20 वर्षापासून स्थापनेत इथं अविरत मोफत वर्तमानपत्र दिली जातात आणि वाचकांची भूक या मंडळामार्फत भागविली जाते. हे ह्या मंडळाचं जो वाचनालय आहे त्या वाचनालयाचं उद्घाटन सुद्धा रामशेठ ठाकूर साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांची शिकवण असते आम्हाला काही हो पण आपलं समाजकार्य आपण सोडायचं नाही. राजकारण कधी होऊ शकतं पण समाजकारणाला वाहून घेतलेल्या माणसांनी आपलं समाजकारणच करावं. राजकारण 20% होतं कारण ते आमचे गुरु आहेत रामशेठ ठाकूर साहेब आणि प्रशांतता आमचे मार्गदर्शक आहेत. कर्तृत्ववान आमदार कसा असावा ह्याबद्दल तुम्ही कोणालाही विचारा तर प्रशांतदादांचंच नाव पुढे येणार आहे कारण प्रत्येक लहान थोरांना त्यांचं काम माहिती आहे आणि त्याने आम्हाला महिलांना जास्तीत जास्त सपोर्ट केलेला आहे. त्यांच्या मार्फत आम्ही ह्याच्यापुढेही खूप मोठी वाटचाल करणार आहोत. तर ताईंनी ज्या पद्धतीनं सांगितलं की त्यांना ग्राउंडवरती जाऊन काम करायला आवडतं आणि त्यांनी घराघरात पोचून महिला बचत गटाच्या माध्यमातून काम केलेलं आहे, तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी एक त्यांच्या कार्यकर्त्या इथं सहकारी इथे आलेले आहेत. तर तुमचं नाव काय? ॲडव्होकेट वृषाली वाघमारे. तुम्हाला काय वाटतं की ताईंना आज भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे, तर काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्यांचं कार्य एवढं छानपैकी आहे की एवढ्या प्रभागामध्ये त्या नक्कीच निवडून येतील ही आम्हाला आशा आहे. ताई मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की विरोधकांची या तुमच्या प्रभाग क्रमांक 17 काय परिस्थिती आता आपल्या दोन्ही सहकाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्यांची अवस्था अगदी दयनीय झालेली आहे. ते व्हेंटिलेटरच जातीलच. त्यांच्या आता 8-10 दिवसांनी त्यांची परिस्थिती तुम्ही बघाल तर जे लहान मूल बोबडे बोलतो ना आणि त्याच्यात तत्तपप्प होतं तसे यांचे तत्तपप्प होणारच आहे आणि त्यांना कशाचंही भान आता राहिलेलं आहे नाही. त्यांचं काय आहे फक्त त्यांना रामशेठ ठाकूर आणि प्रशांतता ठाकूर या पिता पुत्रांवरच ते सारखे टीका करत असतात. त्यांना कामं नको आहेत, टीका फक्त करायचे असतात आणि त्यांचं मानहानी कशी होईल एवढंच ते बघत असतात. पण ह्या मानहानीला किंवा टीकेला प्रशांत शेठ आणि रामशेठ ठाकूर साहेब भीकसुद्धा घालत नाही पण ह्यांची वायफल बडबड चालूच असते.
वर्तमानपत्रात द्या, त्यांचा एक आहे कुठल्या तरी तो कर्णाला काहीतरी पेपर आहे, त्याच्यात वायफळ बडबड चालूच असते, त्याच्यामुळं त्यांनी किती केलं तरी हा समाज जो आहे पनवेलचा, हा समाज सुशिक्षित आहे, कोण किती कामं करत आहे ते सगळ्यांना समजतं आहे, त्याच्यामुळे त्यांनी किती माकड उड्या माकडचेष्टा केल्या तरी त्यांना इथं काही त्यांचं निभाव लागणार नाही आणि ते पूर्ण भिंतील शेवटी भिंतील तेवढंच जाणार आहे पराभव घेऊन. ठीक आहे, तर भुजबळ साहेब माझा प्रश्न आपल्याला आहे की केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, तर तुझी काय भाजप केंद्रातील सरकार राज्यातील सरकार याचा पनवेल महापालिकेवरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो आणि आपल्याला त्यांचं सहकार्य लाभणार आहे का, आपल्याला काय वाटतं? निश्चितच साहेब, आता आपण बघाल की केंद्रामध्ये मोदी सरकार जे आहे ते, त्यानंतर फडणवीस सरकार म्हणजे महाराष्ट्र शासनाचं आपलं भारतीय जनता पक्षाचं सरकार, दोन्ही सरकारांचं बघितलं कारभार तर त्यांनी तळागाळातला जो सर्वात लोएस्ट जो गट म्हणतो आपण त्याचा पहिला विचार केलेला आहे, म्हणजे समाजातला सगळ्यात खालच्या गटातला वर्ग हा कसा अप होईल, वर कसा येईल, त्याची प्रगती कशी, त्याची उन्नती कशी होईल, मग तो आदिवासी बांधव असो की शहरातला झोपडपट्टीत राहणारा व्यक्ती असो, महिला असो की वयस्कर माणूस असो, म्हणजे प्रत्येक घटकाचा यांनी, तरुणांचा सुद्धा अभ्यास, प्रत्येक घटकाचा अभ्यास करून प्रत्येक घटकासाठी यांनी काम चालू केलेलं आहे आणि प्रचंड प्रमाणात केंद्रातून महाराष्ट्र शासनाकडून हजारो कोटी रुपये या समाजासाठी खर्च होत आहेत, केंद्राकडून महाराष्ट्र शासनाला येतात, महाराष्ट्र शासनाकडून छोट्या लोकल बॉड्यांसाठी म्हणजे नगरपालिका असेल महानगरपालिकेसाठी हा फंड येत असतो आणि येत आहे, तर निश्चितच या दोन सरकारांमुळे आणि आपले आमदार प्रशांतराव ठाकूर अतिशय ॲक्टिव्ह, मी नेहमी आमदारांना आमदार किंवा कार्यकर्ता आमदार म्हणूनच बोलत असो, कारण हा माणूस एवढा कार्यकर्ता असो, कधी झोपतो कधी उठतो, आपल्याला टाईम दिला की साहेबांच्या नंतरच आम्ही उशिरा आलेलो असतो, साहेब आमच्या आधी तासभर आलेले असतात, म्हणजे रात्री 3 वाजता झोपले तरी साहेब सकाळी 7 वाजता रेडी असतात, 7 टाइम असेल तर 6 वाजता बोलले तर 6 वाजतासुद्धा रेडी असतात, तेवढं आम्ही कार्यकर्ते म्हणून कधी कधी कमी पडतो असं वाटतं, पण अतिशय म्हणजे कर्तृत्ववान आमदार आम्हाला मिळालेला आहे आणि निश्चितच हे जे आमदार साहेब प्रशांतराव ठाकूर हे महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून प्रचंड प्रमाणातला फंड ह्या पनवेल महानगरपालिकेला खूप सिडकोच्या अंतर्गत जरी पनवेल नवीन पनवेल वसाहत होती तरीसुद्धा बरीचशी कामं सिडकोने फक्त काय केलं, व्यापार केला, प्रॉपर्ट्या फ्लॅट प्लॉट विकले शेतकऱ्यांकडून कमी भावातून घेऊन, परंतु जी आवश्यक डेव्हलपमेंट रोड रस्ते फॅसिलिटीज ड्रेनेज पाण्याची सोय ही सिडकोने काय जास्त प्रमाणात दिले नाही, नगरपालिका जुना पनवेल जे आहे तिथेसुद्धा पार्किंग समस्या भयंकर प्रमाणात होती, मार्केटची व्यवस्था होती, पण दादांच्या नेतृत्वाखाली बरेचसा फंड महाराष्ट्र शासनाकडून आणून काँक्रिटीकरण रस्ते वगैरे खूप चांगले चांगले प्रोजेक्ट आमच्या चालूशीला घडत होत्या, जयनजी पगडे आमचे शहराध्यक्ष होते, प्रकाशजी बिनेदार तेव्हाचे नगरसेवक होते, आमचे बंधू सुभाष बिबळ नगरसेवक होते, या टीमने खूप चांगलं चांगलं कामं केलेली आहेत आणि निश्चितच आता तर केंद्रात सरकार भाजप महाराष्ट्र शासनात सरकार आणि पनवेल महानगरपालिकासुद्धा हे सुज्ञ नागरिक पनवेल महानगरपालिकेवर सुद्धा BJP झेंडा फडकवतील निश्चितच, कारण त्यांना माहिती आहे मोठ्या प्रमाणातला फंड आपल्याला पनवेल महानगरपालिकेसाठी आणता येईल, पनवेल महानगरपालिका पनवेल एक स्मार्ट सिटी म्हणून निश्चितच नावारूपाला येईल आणि दादा प्रशांतदादा ठाकूर हे निश्चितच करतील अशा आशा. भुजबळचा यासाठीचा आपला अजेंडा काय असतो? आपण म्हटलं की या ठिकाणी पार्किंगची समस्या आहे, त्याचबरोबर या ठिकाणी पायाभूत सुविधा असतील, नागरी सुविधा असतील, मध्यंतरी भाजपच्या वतीने फार मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात आले कचरा आणि पाणी व्यवस्थापनाबाबत सिडकोकडे, तर काय सांगाल की आपला अजेंडा काय असेल? साहेब भाजपातर्फे बऱ्याच ह्याच्यावर आंदोलनं छेडले, पाणी प्रश्न संतोषजी शेट्टी समीर ठाकूर त्या पलीकडच्या 16 नंबर वॉर्डमध्ये आहेत त्यांनी केलं, कचऱ्याचा समस्या होती ते मध्ये आम्ही आंदोलन केलं, आता कचऱ्याच्या समस्येबद्दल बोलाल तर कचऱ्याची समस्या अशी आहे की हे जे आता सोकळ आमच्या विरुद्ध लढत आहेत नेते, जे आत्ताच बोललो आम्हाला कमिशन नको आम्हाला कॉन्ट्रॅक्ट नको, पण हे कॉन्ट्रॅक्टर कमिशन खाणारे टेंडर किंग जे आहेत ते आता आमच्या विरुद्ध लढत आहेत, यांनी 20 वर्ष हेच उद्योग केले, मध्ये आता सिडको च्या अधिकाऱ्यांबद्दल सुद्धा माझा थोडा वाद झाला, त्यावेळेस यांचं म्हणत होते जे काम आम्ही स्वतः आम्ही होतो बिनेदार साहेब होतो सुशला करत होत्या, आम्ही एखादा एक स्प्लॉट साफ करत होतो, वर्षानुवर्ष तिथे कचरा साठवला घाण होती तिथे म्हणजे डेब्रेज करून ठेवला होता, तिथे आम्हाला एक हॉकर्स झोन बसून झोपडपट्टीत हॉकर्समध्ये हे करणारा व्यवसाय करणारा लोकांचा प्रश्न होता, त्या तिथे बसवले, तिथे हे सोकळ नेते आले तिथे अतिशय अर्वाच्य घाणेरड्या शिव्या देत आले, त्यांना वाटलं आम्ही सुशीलराव किंवा यांना ज्यांच्या शिवीला भीक घालू आम्ही न करता आम्ही थांबलो तिथे, त्यावेळी शिडको ऑफिसरला साहेब हे तुम्ही टेंडर काढा
टेंडर काढा कशासाठी साहेब, तुम्ही टेंडर काढा म्हणजे साहेब तुम्हाला 2 पैसे होतो, बाकी पैसे मला सुटतील. म्हणजे प्रत्येक गोष्टीत टेंडर काढा, ही जी वृत्ती आहे, ही संस्कृती यांची. अरे टेंडर, त्यावेळी सिडको साहेबांना साहेब टेंडर काढू नका, कारण आम्ही आमच्या पैसे खिशातल्या पैशांनी साफ करतो प्लॉट. साहेबांचं म्हणून आम्ही टेंडर काढू, टेंडर करून म्हणलं तुम्ही पर्सेंटेज घ्याल, आणि हे म्हटलं महाभाग त्यातून पैसे कमवतील. पैसा म्हटलं टॅक्स आम्ही भरतो, आम जनता टॅक्स भरते, टेंडर नाही काढायचं. आम्ही आमच्या स्वखर्चाने प्रकाशजी बिनेदार आहे, मी सुशीलाताई घरात, आमदार साहेबांनी आम्हाला मदत केली, करा तुम्ही का असेल ते स्वच्छता करता चांगलं असेल, मी तुमच्या मागे. असा आमदार लोकल पातळीवरून काम करून घेणारा आमच्यासारखा भेटलेला असेल, आम्ही कशाला ना घाबरू. आणि केवळ टेंडर काढा या हट्टासाठी भेटला, भयंकर त्यांनी वाद घेतला, मारायला काढायला सुरुवात, म्हणजे आम्हाला मारतो म्हणून अशी हवा केली होती तिथे खूप मोठ्या प्रचारात. आम्ही तेवढा अशा मारामारीला भीक घालणारे आम्ही नव्हतो. आम्ही ज्यावेळी तिथं स्ट्रॉंगली उभं राहिलो नंतर त्याची पळताबळी थोडी झाली. अर्ध्या तासात मला वाटतं बिनेदार साहेब 2 बाटल्या पाणी पिलं असेल, कदाचित हातात दुसरी बाटली भेटल्यास तिथेच झोपले असते स्वतःच. पाणी प्यायच्या वेळी ते औषध पण झोपले असते कदाचित, पण ती चुकून भेटली नसेल त्यांच्या ताब्यात. ही परिस्थिती या विरोधकांची. पुढे गेल्यानंतर साहेब तर तो आम्ही प्रश्न सोडवला असतो. त्यानंतर पुढे गेला तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम. आपल्या रेल्वे पनवेल रेल्वे स्टेशन कोकणातलं किंवा आशियातलं 17 प्लॅटफॉर्म तिथे होतात. आशिया खंडातलं सर्वात मोठं रेल्वे स्टेशन होतं असं गणलं जातं, असं मानलं जातं. आणि अशा परिस्थितीमध्ये जी ट्रॅफिकची समस्या होती भयंकर प्रमाणातली, ती आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्ता रोकोचं आंदोलन करणार अशी निर्वाणीचा सल्ला सिडको दिला. कारण सिडकोचं प्लॅनिंग टोटली फ्लॉप आहे, हे पुन्हा प्लॅनिंग होणं आवश्यक आहे. रोड अतिशय अरुंद आहेत, पनवेल रेल्वे स्टेशनचा विचुंब्याकडे जाणारा रोड तो पार आपल्या आयजीएफच्या सर्कलपर्यंत असलेला रोड अतिशय अरुंद रोड आहे. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम तिकडे. पुढे गेल्यानंतर सिकडी शाळा, बाटे शाळा, पुढे पिल्ले कॉलेज, विस्पुदे कॉलेज, हॉस्टेल, अशी जी सगळी शाळेची संकुलं असताना भयंकर प्रमाणात ट्रॅफिक होते. लोक बाहेर गावून येणारे लोक त्यांचाही पर्याय नसून तिथं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम. सिडको ऑफिसर लोकांना निक्षून सांगून त्यांच्या मागे लावून त्यांना आमदार साहेबांचा आमचा दबाव आणून आम्ही 3 प्लॉट तिथं पार्किंगसाठी उभे त्यांच्याकडून मिळवून घेतले. भले ते पिल्ले कॉलेजजवळ असतील, पोदी गावाजवळ असतील, आणि तिथलाच एक प्लॉट होता. त्याचप्रमाणे आमदार साहेबांच्या पाठपुराव्यामुळे इथे म्हणजे आपण मल्टिपल पार्किंग म्हणतो, म्हणजे आता स्टेशनला लागूनच मल्टिपल पार्किंगचं काम ऑलरेडी झालेलं आहे. त्यानंतर आम्ही जेव्हा आंदोलन छेडल्यानंतर PI कादबाने साहेब हे स्वतः आले, त्यांनी वस्तुस्थिती बघितलं. त्यांनी सकाळी 6 वाजल्यापासून 1-8 दिवस सगळे ट्रॅफिकला शिस्त लावले, आणि अतिशय म्हणजे अगदी 100% नाही म्हटलं तर 80% ट्रॅफिकचा प्रॉब्लेम तिथला सोडवलं. तरीसुद्धा काही बेशिस्तचं वाहन आहेत ते आता इलेक्शन पिरियड संपल्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने एक स्वयंसेवकाची टीम स्थापन करून हा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम पोलिसांच्या मदतीने आम्ही सोडवण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहोत. तिथे सिडको अधिकाऱ्यांकडून प्रत्येक फुटपाथला रेलिंग बसवून फुटपाथसुद्धा चालण्यायोग्य करून घेणार आहोत. त्याच्याबद्दलचं ॲप्लिकेशन दिलं आहे सिडको ऑफिसच्या लोकांनी, त्याच्याबद्दल जी छोटी मोठी टेंडर्स काढलेली आहेत की जेणेकरून ती स्वच्छता राहील. तुमच्या त्या फुटपाथून चालताना अतिशय योग्यप्रमाणे आई बहिणींना चालता येईल, वयस्कर लोकांना चालता येईल अशा पद्धती व्यवस्था आम्ही केली आहे. प्रत्येक फुटपाथला रेलिंग, छान प्रकारे गार्डन्समध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या सोयी, अजून सिडकोनी जे गार्डन केलं त्यामध्ये सुद्धा काही गैरसोयी आहेत त्यासुद्धा सोयी आम्हाला करायच्या आहेत. बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांच्या महिला भगिनांची आम्हाला काही मागणी आहे, ती सुद्धा योगा सेंटरसाठी मागणी आहे, ती सुद्धा आम्हाला करायची आहे. आणि निश्चितच पार्किंगचा प्रश्नसुद्धा आम्ही चांगल्या आता प्रकारे सोडवणे मला आश्वास खात्री आहे. निश्चितच तर ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांचा अजेंडा त्यांनी सांगितला आहे. तर ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून 8 वर्षाचा अनुभव आहे, ते प्रकाशजी बिनेदार आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की या ज्या सगळ्या नागरी सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील, त्याचबरोबर तुम्ही काही वेगळं असं करणार असाल आपल्या प्रभागासाठी, तर तो नेमका अजेंडा काय असतो? या ठिकाणी या प्रभागासाठीच्या नागरी सुविधा म्हणून रस्ते, पाणी आणि उद्यानं या संदर्भात या सुविधा आहेत. त्याबरोबर कचऱ्याची व्यवस्था विल्हेवाट लावली पाहिजे या संदर्भातला विषय. गेल्याच काही 10-12 दिवसापूर्वी या ठिकाणी सिडकोच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं आणि रस्त्यावर कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचले होते. त्यावेळेला हे कचऱ्याचे ढीग साफ झाले पाहिजे, इथल्या नागरिकांना सुविधा मिळाली पाहिजे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आंदोलन छेडलं माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली. आणि त्यावेळेला नवीन पनवेल असेल, कळंबोली असेल, खांदा कॉलनी असेल, खारघर असेल, कामोठे असेल, इथल्या सगळ्या वसाहतीदारांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. आम्ही सिडकोच्या CBDच्या कार्यालयासमोर आम्ही कचऱ्याचे ढीग त्या ठिकाणी नेऊन टाकले की जर तुम्हाला या ठिकाणी कचरा टाकल्याच्यानंतर तुम्ही उचलण्यासाठी काय व्यवस्था कराल, तशा पद्धतीतली व्यवस्था
या वसाहतीमधल्या नागरिकांच्यासाठी जी तुम्ही करा अशा प्रकारचा त्या ठिकाणी त्यांना इशारा दिला. आणि मला सांगायला आनंद वाटेल की आमदार साहेब जो प्रश्न हातात घेतात तो तातडीनं सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात आणि तसा इशारा त्यांनी सिडकोला दिला. 24 तासाच्या आतमध्ये जर का या नवीन पनवेलमधील सगळ्या वसाहतींमधील कचरा उचलला गेला नाही, नागरिकांना त्या सुविधा पुरवल्या नाही, तर सगळा कचरा आणून आम्ही सिडकोच्या दारात टाकू अशा पद्धतीतला इशारा सिडकोला दिल्या कारणाने तातडीनं हा कचरा सगळा उचलला गेला. आम्ही या ठिकाणी कामगारांच्या विरोधात मात बिलकुल नाही, मात्र हे असताना नागरिकांचे हाल त्या ठिकाणी होऊ नये, त्रासाला त्यांना सामोरे जाऊ नये या संदर्भातला आमचा त्या ठिकाणी विषय असतो. आणि आम्हाला सांगायला आनंद वाटेल की आमदार साहेबांच्या या आंदोलनात आम्ही यशस्वी झालो आणि सगळा कचरा या ठिकाणी उचलला गेला. या सगळ्या मूलभूत या ठिकाणच्या गरजा आहेत. आणि त्याचबरोबर या प्रभाग क्रमांक 17 स्लम एरिया येतो, या ज्या वसाहती आहेत ज्यांना पंचशील नगर असेल, आझाद नगर असेल, शिवाजीनगर असेल, मालदत्ता असेल, काशीबाई असेल, वैदूवाडी असेल, या सगळ्या ज्या वसाहती आहेत झोपडपट्टीधारकांच्या यामधल्या या सगळ्या नागरिकांना त्यांची स्वतःची पक्की हक्काची घरं मिळावीत अशा प्रकारचे आमची या ठिकाणी भारतीय जनता पक्ष माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील, आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब असतील आणि आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते यांची मागणी आहे आणि त्यांना पक्की घरं मिळावीत यासाठी आमचा कायमस्वरूपी पाठपुरावा. आम्ही जे आता सध्या 3 उमेदवार आहेत, माझ्या डॉक्टर मनोज भुजबळ साहेब असतील, सुशीलाताई गरीब मॅडम असतील आणि मी, या तिघांची आणि चौथा येणारा उमेदवार, या सगळ्यांची तीच मानसिकता असेल आणि झोपडपट्टी वासियांच्या बाजूने आम्ही कंबीरपणाने असू असं या ठिकाणी मी जाहीरपणाने सांगतो. उज्ज्वल साहेब, आपल्याला माझा प्रश्न आहे की आपण मगाशी म्हटलं की आपले ज्येष्ठ बंधू आहेत त्यांचा आदर्श घेऊन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे बघून आपण राजकारणामध्ये आलो. राजकारणामध्ये आपला आदर्श कोण आहे असं जर प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगा? आदर्श म्हणजे मी एकच, आपल्या मी नेहमी बोलत असतो खाजगीमध्ये, मित्रांमध्ये, जाहीर सभेमध्ये पण बोलतो, एक ऋषितुल्य नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. कोण असेल तर ते रामशेठ ठाकूर, कोणीच हे करू शकत नाही. महाराष्ट्रात मला एकाने एक दाखवावे त्या ज्या पक्षात, कुठल्याही पक्षातला असो किंवा कोणी दाखवा, की असा माणूस की स्वतःचा पैसा समाजासाठी खर्च करणारा, स्वतःची दोन्ही मुलं समाजकारणात आणलं, की परेशदादा ठाकूर करोडोचा व्यापार सोडून हे बिचारे राजकारणात समाजकारणात याच्यात उतरलेले आहेत, आणि अशी दातृत्व असलेली व्यक्ती महाराष्ट्रात मला शोधून दाखवू की रामशेठ ठाकूर आणि साहेबांच्या तोडीला तोडी बसणार असा कोण व्यक्ती असेल तर एकही नाही. मला खूप आशा वाटते की अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे. आम्ही गेल्यानंतर एवढा मोठा माणूस पण आम्हाला समोर बसवणार, बाजूला तुझं काय प्रॉब्लेम आहे, कशासाठी आला, कोणाचं कुठं प्रॉब्लेम आहे, मग आमच्या वसाहतीमधल्या झोपडपट्टीवाल्याचा प्रश्न असू दे, वसाहतीमधल्या इतर लोकांचा प्रश्न असू दे, पण अगदी आपुलकीने भाऊकीने विचारणार, तो सोडवण्याचा प्रयत्न करणार. आणि तो मी तर चॅलेंज देऊन सांगतो की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असा नेता भेटणार नाही, असा समाजसेवक भेटणार नाही की जो रामशेठ ठाकूर साहेब असतील. आणि अशा रामशेठ ठाकूर साहेब हेच आमचं म्हणजे देवस्वरूप आहे, असं म्हणजे जे नेतृत्व आहे ते आम्हाला भेटलेलं आहे, जे परमेश्वराच्या बरोबर आम्ही ज्याला स्थान देऊ असं रामशेठ ठाकूर आमचं नेतृत्व राहील. आम्ही मरे पण आमच्यासोबत ते राहणार, त्याबद्दल काळीचं तीळ मात्र फरक पडणार नाही, कारण हे नेतृत्व आम्हाला खूप म्हणजे भाग्य समजतो असं नेतृत्व मिळालं. म्हणजे त्या व्यक्तीबद्दल काय बोलायचं हे सुद्धा मला सुचत नाही, एवढं मोठं नेतृत्व, उत्तुंग नेतृत्व आम्हाला मिळालं आहे. आणि हे रायगड जिल्ह्याचंच नव्हे, म्हणजे पनवेल तालुक्याचं नव्हे, रायगड जिल्ह्याचंसुद्धा खूप भाग्य आहे की असं नेतृत्व आम्हाला मिळालं आहे, असा नेता आम्हाला मिळाला आहे ज्याला दूरदृष्टी आहे. त्याचाच कार्यकर्ता म्हणजे नेहमी कार्यकर्ता आमदार बोलतो, त्यांचाच पुत्र, मोठा पुत्र प्रशांतदा ठाकूर जो आमदार आहे, जो कार्यकर्ता आहे, जो आमच्यासाठी सतत झटत असतो, धडपडत असतो. परेश ठाकूर आताच नवीन नेतृत्व दिलेलं आहे, ते महानगरपालिकेत आमच्या सोबत असणारच आहे. म्हणजे परेश ठाकूर तर निवडून येतीलच, त्यांच्या आम्ही निवडतो आणि हे सुद्धा मोठ्या साहेबांच्या आशीर्वादातून घडणार आहे. या माणसानं खूप दातृत्व केलं आहे, खूप लोकांवर त्यांची लोकांसाठी खूप काय केलेलं आहे, आणि अशा माणसाचं नेतृत्व की हाच आमचा आदर्श राहील. म्हणजे रामशेठ ठाकूर हाच आमचा राजकारणात असो, समाजकारणात असो, आमच्या वैयक्तिक जीवनात असो, हाच आमचा आदर्श राहणार, शेवट पण राहणार, याबद्दल तीळ मात्र शंका नाही. राजकारणामध्ये आपले प्रेरणास्थान कोण आहे? सर, आज पूर्ण पनवेल तालुकाच नाही, पूर्ण रायगड जिल्हाच नाही, पूर्ण कोकण ज्या माणसाचं गुणगान गातो दातृत्वाबद्दल, त्या माणसाचं ते माझे गुरु आहेत, आणि ते म्हणजे रामशेठ ठाकूर साहेब, आणि ते माझे मार्गदर्शक पण आहेत, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली
आम्ही सतत काम करतो. आता आता मगाशी मी बोलल्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अस्मिता कला क्रीडा मंडळामध्ये जे प्रकल्प राबवले जातात किंवा कार्यक्रम राबवले जातात त्यापैकी एक सांगायचं राहून गेलं, 25,000 लोकांना इथे आधार कार्ड वाटले गेले. त्या प्रशांतता ठाकूर साहेबांनी त्या आधार कार्ड केंद्राचं उद्घाटन केलं आणि त्या आधार कार्डच्या कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्या शाळेच्या 2 खोल्या 3.5 महिने वीज आणि सगळं त्यांनी दिलं होतं. 10 युनिटचं ते हे आधार केंद्र होतं. हे आधार केंद्र पूर्ण पनवेलमध्ये राबवलं गेलं. अलिबाग, रेवदंडा, पेण ह्या बाजूनी सुद्धा ह्या आधार केंद्रात आधार कार्डनं नोंदवण्यासाठी लोक आले होते. एवढा मोठा प्रकल्प राबवण्याची ताकद फक्त रामशेठ ठाकूर साहेबच देतात. आणि प्रशांतदा ठाकूर साहेबांचं बोलाल तर ते आमचे मार्गदर्शक आहेत, ते प्रेरणा सक्षम आहेत. जी कामं कराय समाजासाठी जी कामं करायची ती ठामपणे अगोदर करायचं नंतर सांगायचं अशी त्यांची नीती आहे. त्याच्यामुळं ते एक ह्या पनवेल तालुक्याचं आमदार हे एक आयकॉन बनलेलं आहे. आणि आमच्या याच्यामार्फत महिलांसाठी आम्ही योग वर्ग शिबिर घेतलं होतं. त्या योग वर्ग शिबिराचं सुद्धा उद्घाटनाला आमदार साहेबांनी उपस्थिती लावली होती. आणि प्रत्येक म्हणजे आरोग्य शिबिर सतत आम्ही आरोग्य शिबिरं राबवत असतो. वेगवेगळ्या डॉक्टरांचे वेगवेगळ्या म्हणजे ते आयुर्वेदिक असो फिजिओथेरपिक असो असे वेगवेगळे असो तरी त्या उद्घाटनालासुद्धा आमदार साहेबांनी उपस्थिती लावली. आणि आमच्या अस्मिता कला क्रीडा मंडळ प्रियदर्शिनी महिला मंडळ आणि आम्हा सगळे कार्यकर्त्यांचे कौतुक त्यांनी केलेलं आहे. अशा माणसात माणसाला गुरु आम्हाला असे गुरु लाभलेले आहेत की जसं याच्यात संतवचन आहे, आपल्या सारिके करीती तत्काळ, असे हे गुरु आहेत रामशेठ ठाकूर साहेब. तेच आमचे प्रेरणास्थान आहे आणि मार्गदर्शक. जे तिन्ही उमेदवार आहेत ते त्यांचा जो एकजिनसीपणा आपल्याला जाणून येतो की एकाचा विचार दुसऱ्याला पडतो, दुसऱ्याचा विचार तिसऱ्याला पडतो, त्यामुळे ही जी काय बहुसदस्यीय पॅनल प्रणाली पनवेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राबवली जात आहे त्याच्यामध्ये पॅनल कसा असावं याचं हे उत्तम उदाहरण असू शकेल. तर मी आता प्रकाशजी बिणेदार यांच्याकडे जातो आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांचे जवळचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ओळखले जातात. आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वच्छ चारित्र्य आणि कार्यकुशलता त्याच्याबद्दल आपण काय तुम्ही म्हणालात की आमदार प्रशांत ठाकूर यांचे साहेब यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यावेळेला माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेला आम्ही तातडीनं आमच्या जिल्हाध्यक्षपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा तातडीनं राजीनामा दिला. नगरसेवकपद राहील की जाईल याची बिलकुल मनामध्ये तमा नव्हती. आमच्यावर उलट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवली गेली की यांना पक्षातून निलंबित करण्यात म्हणजे काढून टाकण्यात आलेलं आहे आणि त्यांनी राजीनामा दिला त्याच्यामुळे त्यांचं नगरसेवकपद या ठिकाणी रद्द करण्यात येईल. त्या ठिकाणी आमचा विजय झाला त्याबद्दल वाद नाही. परंतु ज्यांच्यामुळे ही पदं मिळतात त्यांच्यासाठी ही पदं केव्हाही सोडण्यासाठी आम्ही तयार असतो. आणि त्याच वेळेला ज्यावेळेला ते भाजपमध्ये गेले तातडीनं आम्ही राजीनामा दिला आणि त्यांच्यासोबत आलं ही आमची निष्ठा आहे. आणि राहिला विषय हा की माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्हाला सार्थ त्यांचा अभिमान वाटतो की 14-16 तास ते स्वतः काम करतात आणि 288 आमदारांच्या पैकी एक आदर्श आमदार आणि जास्त काम करणारा आमदार म्हणून ज्यांचं काही मोजक्या आमदारांमध्ये नाव घेतलं जातं त्यापैकी माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब आणि आम्हाला त्यांच्यासोबत काम करताना स्वतःला लाज वाटते की ते स्वतः 14-16-18 तास काम करतात मात्र आम्ही 2-4 तास तरी पक्षासाठी दिले पाहिजेत, काम केलं पाहिजे आणि ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि आम्हाला या संदर्भात माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब हे आम्हाला नेते लाभलेले आहेत याचा आम्हाला सार्थ आम्ही मॅडम मनोज भुजबळ यांना सांगेल की तुमच्या पॅनलचा मतदारांसाठीचं आव्हान काय आहे की एकंदरीत हा संपूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक इथे राहायला आले तर ते आपापल्या गावी जातील तर आपल्याला त्यांना काय संदेश द्यावा.
निश्चितच या परिसरामध्ये या प्रभाग 17 देशाच्या विविध खाण्याकोपऱ्यातून आणि इथे स्थानिक लोक अशा मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेला कॉस्मोपॉलिटन हा प्रभाग आहे. लोक बऱ्याप्रमाणे गावाकडे जातील, परंतु आम्ही आता फिरत असताना काही लोकांनी तुम्हाला द्यायची मतं भाजपाला, आम्ही त्यामुळे आणि तुमची सत्ता आणायची म्हणून आम्ही निश्चितच आमची जी काही रिझर्वेशन ती रद्द करणार. एक दिवस किंवा जर का पुढे गेला असेल तर ते 2-4 दिवस उशिरा येणार असते. ते 23 तारखेला जे येतात किंवा 24 तारखेला सकाळी येऊ असे आश्वासन दिले. स्वतःहून म्हणजे सुमोटो जे म्हणतो आपण, स्वतःहून जे लोकांनी जे ॲक्सेप्ट केलेले आहे ना आपल्याला मतं द्यायची, अतिशय चांगल्या प्रकारे लोकांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवलेला आहे. परंतु आमच्या लोकांना एकच म्हणजे त्यांना आव्हान राहील की जर का आपल्याला योग्य नेतृत्व पाहिजे असेल, योग्य लोकांना निवडून द्यायचं असेल आणि जी 20 वर्ष चूक झालेली आहे, लोक आता तेच म्हणतात 20 वर्ष चूक झालेली आहे, ती सुधारण्यासाठी त्यांना ही एकच संधी आहे, नाही तर मग 5 वर्ष परत थांबावं लागेल. तर सर्व लोकांना एकच माझं संधी करेल की 24 तारखेला आपला आपला मतदानाचा हक्क बजावून त्यांनी जो काय त्यांचा नंतरचा कार्यक्रम असेल तो त्यांनी गावेल जाणं किंवा काय इतर काय फिरण्याचा प्रोग्राम असेल तर त्यांनी काय करावे, ते माझं आवर्जून सगळ्यांना निर्वाणीचा म्हणजे अर्जव राहील माझा माझा माझ्या पक्षाचा माझ्या इतर सहकाऱ्यांचा. आणि सर्वांनी तेवढं 24 तारखेला आपला आपला मतदानाचा हक्क बजावूनच पुढील काय असेल फिरायला जाण्याचा वगैरे कार्यक्रम आखावा. तर नगरसेवक झाल्यानंतर हे उमेदवार आपल्या प्रभागांसाठी पहिलं काम कोणतं करतील ते विचारून घेऊयात. तरी आपण मी पहिल्यांदा लेडीज फर्स्ट मी तुम्हाला विचारतो की नगरसेवक झाल्यानंतर या प्रभागामध्ये पहिलं काम आपण काय करतो. पहिलं काम आम्ही करतो, पहिले मी महिला असल्याकारणाने माझा पहिला हे असेल लक्ष असेल महिलांसाठी जे जे कामं आहेत, त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत, आरोग्याचा प्रॉब्लेम आहे किंवा इतर दुसरे प्रॉब्लेम आहेत सबलीकरणाचं, त्यांचं सबलीकरणासाठीच आम्ही पुढे झटणार आहोत आणि त्यांच्यासाठी कामं करणार आहोत. साहेब, एक पहिलं काम म्हणजे अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की नवीन पनवेलमध्ये कचऱ्याची समस्या भयंकर मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यावर कचरा पडलेला असतो आणि अतिशय म्हणजे सुशिक्षित लोकांच्या ह्याच्यामध्ये असा कचरा बघणं आता समोर बघा तो प्रकार दिसतोय अतिशय घृणास्पद वाटते. याला कोणी इथले जे अतिशय लोकप्रतिनिधी होते लक्ष देत नाहीत, दिलेलं नाही, कारण ते कॉन्ट्रॅक्टर जेवढा कचरा जास्त साठे जास्त होईल तेव्हा त्यांना तेवढे पैसे हातामध्ये बघितलं पैसे वाढून मिळतात. तर असे यांचे घाणेरडे वृत्तीचे तर ती वृत्ती पहिले मोडीत करायची. कचऱ्याचं जे उच्चाटन करणं हा प्रश्न राहील, पहिला हे राहील. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तरुण रोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं. जो मी रोजगार मेळावा घेतला खूपच मला ते महत्त्वाचं गोष्ट वाटली आणि ते सुद्धा आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या मार्गदर्शनामुळे मी करू शकलो. आणि आतासुद्धा माझं दर आठवड्याला म्हणजे इलेक्शन पिरियड चालू असूनसुद्धा माझं दर आठवड्याला या रोजगार जे जे माझ्याकडे ॲप्लिकेशन आलेले असतात या तरुण वर्गाला म्हणजे अख्ख्या 20 पासून ते 45 वर्षापर्यंतच्या महिला तरुण महिला पुरुष तरुण तरुणी यांच्यासाठी दर आठवड्याला मी त्यासाठी एक माणूस व्यक्ती अपॉइंट केलेला आहे आणि तो इंटरव्ह्यू घेऊन त्या पद्धतीने काही लोकांना पुढे पाठवतो. म्हणजे तरुणांचा बेरोजगार जो आहे तो प्रश्न सोडवण्याचा मी जास्तचा प्रयत्न करणार आहे. कारण त्या एक जर तरुणाला रोजगार मिळाला तर त्याच्या घरातले 4 ते 6 लोकांचं उदरनिर्वाह भागणार. सर, तरुण वेळेत जर त्यांना रोजगार मिळाला तर तरुण भरतो या म्हणजे तारुण्यात भरकटण्याचा जो प्रकार असतो तो भरकटला जाणार नाही. आणि पालक म्हणून या नगरीचा एक नगरसेवक म्हणून मी आता उभा राहतो आहे म्हणून पालकत्व आम्ही स्वीकारलं आणि पालक म्हणून माझं ते कर्तव्य समजेल की तरुणांना रोजगार जास्तचं प्रमाण कसा मिळेल हा माझा पहिला अजेंडा राहील. माझे नगरसेवक आहेत प्रकाश बनेदार. तर आपण पनवेल महानगरपालिकेचे प्रथम नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर पहिलं काम बोलतो या ठिकाणी हा जो प्रभाग क्रमांक 17 आहे तिथे ज्या नवीन पनवेलच्या वसाहती आहे याचा हा भाग सगळा सिडकोपुरी आहे, डेव्हलपमेंट अथॉरिटी सिडको आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी चांगल्या सुविधा सिडकोने पुरवल्या नाहीत म्हणून आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांना निर्णय घ्यावा लागला की हे महानगरपालिका झाली म्हणजे आम्हाला महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी नागरी सुविधा देतात. आता मे महिन्यात संपल्याच्या नंतर जून महिना चालू होतो, पावसाळा चालू होतो आणि पाऊस पडल्याच्या नंतर ठिकठिकाणी पाणी साचतं. त्या पाण्याचा पहिले निचरा कसा होईल याच्याकडे पहिले लक्ष राहील आणि त्यानंतर ए टाईप प्रभाग सेक्टर नंबर 13 ए टाईप आणि बीटनचा भाग या ठिकाणी अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. ते रस्ते करणं ही प्राथमिकता असेल.
आणि त्याचबरोबर या प्रभागामध्ये स्लम एरिया आहे झोपडपट्टी भाग, झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन ही आमची प्राथमिकता त्या ठिकाणी असेल असं आम्ही या ठिकाणी प्रकाशाला सांगतो. हा होता आपल्या प्रभाग क्रमांक 17 उमेदवारांचा माझं शहर माझा प्रभाग माझा अजेंडा या कार्यक्रमाअंतर्गत हा जो आपण त्यांचा अजेंडा जाणून घेतला तर कार्यकर्त्यांची प्रचंड फौज या ठिकाणी आपल्याला दिसते आणि मला एक दोन कार्यकर्त्यांशी संवाद साधावा असा वाटतो आहे की या ताई इथं आलेल्या आहेत तर त्यांना या पॅनलबद्दल काय वाटतं आहे तर काय बोलतात आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊ. मी संध्या संजय भोईर बोलते. आम्ही आता प्रचाराला जेव्हापासून प्रचार चालू झाला तेव्हापासून आम्ही प्रचाराला सुरुवात केली. प्रत्येकाच्या घरी आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करतोय तर आम्हाला इतका रिस्पॉन्स मिळतोय. लोक आम्हाला घरात बसून 15 चहा पाणी वगैरे विचारत आहेत त्याच्यामुळे आम्हाला एवढा रिस्पॉन्स आहे की आम्ही 100% हा पॅनल निवडून आणून देणारच आहोत असे आम्हाला आशय आणि पूर्णपणे खात्री आहे की आमचा हा पॅनलच निवडून येणार. दादा आपला काय अनुभव आहे सांगा, आपलं नाव सांगा. माझे नाव श्याम साळवी, भाजप अनुसूचित जाती मोर्चा, आता मी पनवेल तालुक्यात सरचिटणीस आहे. आता जी महानगरपालिका निवडणूक आहे, पहिली महानगरपालिका या ठिकाणी जी निवडणूक होत आहे आणि प्रभाग 17 उमेदवार आहेत माननीय प्रकाश बिनेकर, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, सुशीलाताई गरज आणि आणखी एक महिला उमेदवार या ठिकाणी जाहीर होणार आहे. हे जे उमेदवार किंवा हे जे पॅनल आहे हे अगदी सुशिक्षित कार्यक्षम कायद्याची जाण असलेले आणि समाज धोरणाचे आहेत त्यामुळे त्यांच्यामागे आपण सर्व मतदार हिरिरीने उभे आहेत. कार्यकर्त्यांनी जोमाने काम करतो. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे म्हणजे मी अनुसूचित जाती मोर्चाचा सदस्य असल्यामुळे जे आमचे आंबेडकरी आणले आहेत ते आंबेडकरी आणि त्यांच्या मागे आहेत कारण लोकनेते रामशेठ ठाकूर त्यांनी आंबेडकर अनुयायी जे या ठिकाणी आहेत किंवा अन्य बहुजन समाज आहे या समाजासाठी बहुमूल्याचं काम केलं आहे आणि या ठिकाणी विहारजी उभी आहेत पनवेल तालुका नव्हे त्या रायगड जिल्ह्यामध्ये त्या विहारांना त्यांनी भरघोस अशी मदत केली आहे कुठल्याही प्रकारचा त्यांनी विचार केला नाही. दुसरी गोष्ट जे जे या ठिकाणी कार्यक्रम होता बहुजन समाजाचे आणि पर्यायाने बौद्ध समाजाचे या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जयंती असो किंवा अन्य कुठलेही कार्यक्रम ते हिरेन त्या ठिकाणी मदत करतात गुजार असते ते त्या ठिकाणी सहभाग देतात. अशा प्रकारे जे आमचं नेतृत्व या ठिकाणी आहे रायगड जिल्ह्यामध्ये रामशेठ ठाकूर यांना आणि सोबत प्रशांतराव ठाकूर जे कार्यक्षम आहे मग जे आमचे सहकारी प्रकाशजीने सांगितलं ते इतकं कामं करतात की आम्ही अचंबित त्या ठिकाणी होतो त्यामुळे असे कार्यक्षम आमदार या ठिकाणी आणि त्याच्या नेतृत्वाखाली तिघे जे पॅनल या ठिकाणी होते आणि महानगरपालिकेचे 78 प्रभागांचे आमचे उमेदवार आहेत माझ्या ते संपूर्णपणे यशस्वी होणार आहेत. आंबेडकरी आणि त्यांना संपूर्णपणे पाठिंबा आहे कारण नेतृत्व या ठिकाणी आमच्या ठाकूरांचं आहे त्यांचा उजारपणा बाबासाहेबांनी आदर प्रसन्न ठाकूरांचा बाबासाहेबांनी आदर हा सर्व गोष्टीचा सुज्ञ मतदार आंबेडकरी आणि हे विचार करतील आणि या ठिकाणी महापालिकेवर भाजपा झेंडा नक्कीच पडेल या ठिकाणी मी खात्री सांगतो. आपलं नाव काय व्यंकटराव भाया पण जाणून घेऊ की आपल्याला काय वाटतं या पनवेल महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यामध्ये जे प्रक्रमांक 17 जे उमेदवार आहेत त्यांनी आपला अजेंडा नुकताच मांडलेला आहे त्याबाबत आपलं काय मत आणि आपल्याला काही वेगळं असं त्यांना काही सांगावं वाटतं. जे सगळे जे जे नंबर 17 जे निवडणूक आणि उमेदवार उभे आहेत ते सगळे अनुभवी आहेत त्यांच्यासाठी आपण मुलांसाठी काय नाही झाले ते सगळं सुरुवातपासून आमचे भुजबळ साहेब आहेत ते 20 ते म्हणजे ॲक्टिव्ह आहेत आणि विनेदार साहेब पण असं ॲक्टिव्ह आहे त्यांच्यासाठी बोलायचं काय त्यांना अनुभव द्यायचं म्हणजे काय नाही ते अनुभवी आहे फक्त त्यांच्या पाठीची आपण आहे आणि अनुभवी उमेदवार आहे तुमचं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे सगळं प्रभाग 17 आमचे धडाडीचे उमेदवार सुशीला गरत मॅडम, ॲडव्होकेट मनोज भुजबळ साहेब आणि प्रकाश बिनेदार साहेब हे उभे आहेत. पनवेल विधानसभाचे जे आपले आमदार आहेत प्रसन्नता ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे उभे आहेत आणि ह्या प्रभागात आम्ही घरोघरी जाऊन जो प्रचार चालू आहे त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि ही महापालिका आम्ही निश्चितच निवडू अशी आम्हाला अपेक्षा आहे. मनोज भुजबळ, सुशीलाताई जगदीश घरत, प्रकाश बिनेदार अशा व्यक्ती आमच्यासाठी उमेदवार म्हणून निवडलेल्या आहेत तो मला अजून मोठा
आनंद आहे. तर तिघांचे कार्य बघाल तर एकदम उत्कृष्टच आहे. सुशीला जगदीश मॅडम हळदीकुंकवाचे कार्यक्रम करतात, बरेच काही महिलांसाठी कार्यक्रम राबवत असतात. प्रकाश बिनेदार तेही सगळे कार्यक्रम राबवत असतात. मनोज भुजबळ त्यांचे चुलते तेही कार्यक्रम राबवत असतात. अशा व्यक्ती आहेत की कोणीही त्यांना मतदान करणार नाही अशा व्यक्ती नाहीच आहेत. सगळे भरघोस मताने त्यांना विजय करून देतील आणि विजय करून दिल्यानंतर वार्ड क्रमांक 17 जे कार्य आहे ते चांगल्याच रीतीनं करतील त्याची खात्री आम्हाला. तर हा प्रभाग क्रमांक 17 अजेंडा होता. जो काही संमिश्र प्रभाग आहे याच्यामध्ये रोजगार निर्मिती हा महत्त्वाचा मुद्दा येथील जे उमेदवार आहेत ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी सांगितलं. त्याचबरोबर झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन हा सुद्धा एक ज्वलंत प्रश्न आहे. त्याचबरोबर कचरा असेल, पाण्याची समस्या असेल, त्याचबरोबर या प्रभागातील रस्ते, वीज या सगळ्या नागरी सोयीसुविधा देण्यासंदर्भात आपण कटिबद्ध आहोत अशा स्वरूपाचं या उमेदवारांनी सांगितलेलं आहे. तर त्याचबरोबर आपण आता माझा प्रभाग माझा अजेंडा या कार्यक्रमामध्ये पुढील प्रभागामध्ये आपण जाऊ. धन्यवाद. मल्हार टीव्ही सादर करत आहे माझा प्रभाग माझा अजेंडा. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी, 20 प्रभाग, 78 वार्ड आणि शेकडो इच्छुक, विविध प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या कामगिरीचा लेखाजोखा अर्थात माझा प्रभाग माझा अजेंडा फक्त मल्हार टीव्ही वर.